आणि त्याच्या समोर खेळत असताना एफर्ट्स घ्यावे लागतील. पहिलं षटक जरी महागडं असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केले गोलंदाज राकेशने. चौथा चेंडू राकेशचा साईन अप बसण्यासाठी, इथे तडाका, चेंडू थांबणार नाही, जाईल सरळ नदीच्या किनाऱ्यावर. साधा असा झटकार. अल्पशा विश्रांती नंतर आता डिझन अशर देखील आमच्या सोबत जोडले जातील. षटकार आला या चेंडूवर. मागच्या मॅच मध्ये निराश केलं होतं आपल्या सहकाऱ्यांना साई नसल्याने, परंतु आता पुन्हा एकदा चांगल्या लय मध्ये बघायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी आली आहे शेलू संघाच्या वाट्याला, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुठून काढावे लागतील कशाही संघासमोर खेळत असताना. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा षटकार येतोय. उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. चांगली फलंदाजी बघायला मिळते शेलू संघाकडून. अक्षय आणि साई ही जोडी खेळत असताना केटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे. चांगलं सुसज्ज असं आयोजन शिवसाई क्रिकेट संघ शेलू क्रिकेट संघ तळमळे आयोजित ही स्पर्धा, कारण खेळणारा संघ देखील शिवसाई शेलू संघ आहे. कुमार पाटील यांचा पाचवा चेंडू राकेशचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे टप्पा पडल्यावर चेंडू खालीच राहिला, सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. कमबॅक षटकानंतर लगेचच कमबॅक बघायला मिळते गोलंदाज राकेश कडून. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एकेरी धाव, तिसरा चेंडू देखील एक धाव, त्यानंतर षटकार आला आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरा धाव खेळण्याचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगाने या दोन धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. दुसरं षटक देखील संपुष्टात आलंय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली होती 23 घरात. चला दोन्ही संघांना विनंती असेल, अजिबात आपण वेळ घ्यायचा नाहीये, कारण आजचा अंतिम दिवस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022 ची ही स्पर्धा रंगत असताना या मैदानावर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. त्यानंतर क्वार्टर फायनल असेल, त्यानंतर सेमी फायनल आणि नंतर मग मेगा फायनल. म्हणजे अजून जवळजवळ 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत या मॅच नंतर. त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडीशी घाई करायची आहे. शेवटचा षटक डेथ ओव्हर. एक नंबरची जर्सी प्रदान केला गोलंदाज खेळपट्टीवर तैनात होतोय ओमकार. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत 11.5 सरासरीने 23 धावा धावफळकावर आहेत. धावांवर कुठेतरी रोक लावावी लागेल या गोलंदाजाला. अक्षय आणि साई मसने ही जोडी शेलू संघाची. भावेश माघारी परतलाय, कुमार पाटील भास्कर अजूनही तंबूत आहे. म्हणजे फलंदाजी अगदी खोलवर बघायला मिळेल शेलू संघाची. एक तगडा संघ घेऊन उतरला मैदानामध्ये. मागचा सामना जरी संघर्षमय असला तरी आता या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चला स्पीड अप करा. राहुल लिये मानोली गावातील एक अष्टपैलू खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या टुर्नामेंटसाठी. अक्षय कारिक इज ऑन फायर, थांबेल ते नाव कोणतं. आणि अक्षयच्या बॅट मधून आणखी एक तडाखा षटकार. बक्षिसांची ते खैरात होती आहे. जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले शेलू संघाच्या फलंदाजाने तर मंगेशजी बोरड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अक्षयसाठी सुवर्ण संधी असेल. पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला अक्षयने. चांगल्या लयमध्ये बघायला मिळतो अत्यंत फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू अक्षय खारिक. दुसरा चेंडू ओंकारचा अक्षयसाठी. स्लो आर्ट चेंडू, परंतु आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना झेल बादच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल अक्षयला.
पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला तरी त्यानंतर मात्र विकेट एकेरी धाव आणि पुन्हा एकदा विकेट. व्हेरी गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. ओमकारशी ज्या धावा खर्च केला होता प्रथमेश आणि राकेशने त्यांची भरपाई करत असताना ओमकार शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. लास्ट टू बॉल्स गो. अनिकेत भगत सात नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. आपल्या मंडळातली ताकद दाखवावी लागेल कारण शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या तिथेच स्थिरावली होती म्हणजे 30 घरात. फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली, फ्लिक केले चेंडूला. व्हेरी गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल. कसे संघाकडून गोलंदाजी करत असताना ओमकार आणि समोर शेली संघाचा चार्मिंग बॉय कुमार पाटील. अकुट्टप्पाचा चेंडू होता, त्याला बिरकावून दिलाय. सहा धावांसाठी हा येतो संघर्षमय षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल इथे कसे संघाला. हॅलो, धन्यवाद अविनाश सर. अविनाश सर, कर्जत क्रिकेटचा जर आपण जर विचार केला तर शेली संघाची एक वेगळी दहशत कर्जत क्रिकेटमध्ये असते आणि त्यातलं त्यात साईम असणं मैदानावर असलं म्हणजे ऑपोजिट संघावरचं दडपण असतं. कारण गेल्या वर्षी बघितलं आपल्या शेली प्रीमियर लीग यामध्ये मला वाटतंय मॅन ऑफ द सिरीजचा किताब साई मसनेला मिळाला होता आणि तो फॉर्म कंटिन्यू करतो या ठिकाणी साई मसने. त्याचं मैदानावर असणं हे समोरच्या संघासाठी नेहमीच एक डोकेदुखी असते. त्याची जी मैदानावरचा वावर असेल त्याला जो कॉन्फिडन्स असेल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी कशेळ संघाला हवे असतील तर 38 धावा. 18 चेंडू 38 धावा, 38 धावा 18 चेंडू. संदीप सर, नक्कीच शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय तो खूप महत्वपूर्ण असणार आहे शेली संघासाठी. चांगली गोलंदाजी केली होती ओमकारने ज्यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर कमबॅक केलं होतं परंतु कुमार पाटील त्याला संधी मिळाली शेवटचा चेंडू खेळण्याची कारण त्यांनी षटकार लगावला. 18 चेंडूंमध्ये 38 धावा करायच्या लक्ष जरी मोठं नसलं तरी सोपं देखील नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कशा या संघाला. वंजारपाडा संघ आतापर्यंत दोन सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. याच्यानंतर लगेचच क्वार्टर फायनलचा सामना होईल. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं अंतराळ संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि धामोती संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. या सर्व संघांना विनंती असेल की आपण येऊन थांबायचं आहे कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या या दिवसामध्ये आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत. जर आपण उशीरा आलात तर मात्र षटकांमध्ये कपात केली जाईल. चांगलं असं आयोजन आहे. वंजारपाडा संघ आपण आल्याची नोंद करायची आहे. यानंतर लगेचच आपला सामना होईल वंजारपाडा विरोधात विजयी संघ. फोर्थ क्वार्टर फायनल ऑफ द टुर्नामेंट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022 च हे पहिलंच पर्व असेल मला वाटतं.
सुरुवात होते बंटी आणि ओमकार ही जोड़ी मागच्या मॅचचा हिरो ओमकार त्याच्यावर बरेच काही निर्भर असणार आहे कारण 18 चेंडू मध्ये 38 धावा करायच्यात गोलंदाजीचा विचार केला शेलू संघाचा तर अगदी खोलवर गोलंदाजी आहे फास्टेस्ट बॉलर बघायला मिळतात प्रशांत असेल त्यानंतर निहाल त्यानंतर भास्कर असेल रजत कोणता गोलंदाज वापरतील कुमार पाटील याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल परंतु सध्या फर्स्ट ओव्हर मध्ये प्रशांत मसने पहिला चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू होता रजत मसने चेंडूच्या खाली धावची संधी होती परंतु एक धाव पूर्ण झाली आहे एका धावेने श्री गणेश होतो इथे कशाळे संघाचा 18 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष पहिल्या चेंडूवर एक धाव उर्वरित 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज एकेरी दुहेरी धाव आणि त्याच्या मधोमध चौका षटकारांची गरज असेल इथे कशाळी संघाला चांगला संघ आहे मागच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला परंतु यावेळी शेलू संघासमोर एक मोठं आव्हान सफलून करण्याचा प्रयत्न होता वेगवान चेंडू परंतु पंच आमच्याकडे लक्ष वेधित करतायत वाईटचा इशारा पहिल्या चेंडूवर एक धाव आणि त्यानंतर आलेला हा वाईट चेंडू एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल या धावा वाचवाव्या लागतील कुठेतरी शेलू संघाला प्रत्येक चूक आपली सुधारावी लागेल कारण मागच्या मॅचचा आपण विचार केला तर जवळजवळ सामना गमावला होता परंतु त्यानंतर अक्षय खारीच्या षटकाराने सामना विजयी झाला प्रशांत मस्तेचा दुसरा चेंडू बंटीसाठी फक्त दिशा दिली आहे चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये साई मस्ते चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव मिळेल मँडेटरी पावर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक आहे याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल ते कशाळे संघाच्या फलंदाजांना कारण फक्त दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा हा उचलावा लागेल बंटी आणि ओमकारला मनगडत ताकद या दोन्ही खेळाडूंच्या परंतु प्रशांत मसने कुठेतरी थांबवत असताना या फलंदाजांना स्लोअर चेंडू गती परिवर्तन चांगल्या गोलंदाजाचं हे लक्षण आहे व्हेरिएशन बघायला मिळतं कधी जरी अगदी फास्टेस्ट चेंडू हाताळतात आणि त्यानंतर धीम्या गतीने ललवा चेंडू ज्याला आपण म्हणतो फसवा चेंडू तोच प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि कुठेतरी थांबवले ते ओमकारला ज्याने चांगली कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये पुढचा चेंडू फक्त दिशा दिली रजत मसने व्हेरी गुड फिल्डिंग फेकी देखील सुरेख होती एका दावेने स्ट्राईक रोटेड होते आणि या एका दावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती चारच्या घरात पहिल्या षटकातील चार चेंडूंचा खेळ संपला आणि चार धावा धावफळकावर शेलू विरोधात कसे ही मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पाचवा चेंडू प्रशांत मसनेचा कुमार पाटील एकच धाव चांगला स्पेल हाताळत असताना प्रशांत मसने एक वाईट त्याच्या भातातून नक्कीच बघायला मिळाला परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि एक एक धाव फक्त खर्च करतो इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अजून कोणतंही यश त्याने प्राप्त केलं नाहीये सलामीचे फलंदाज कशाळे संघाचे अजूनही तैनात आहेत खेळपट्टीवर लास्ट बॉल ऑफ द ओव्हर इथे निहाल शेट्टी चेंडूच्या मागे धावत असताना चांगलं शतरक्षण जवळजवळ दोन धावा अडवत यश आलंय एका षटकाचा खेळ संपलाय आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती सातच्या घरात 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड हॅलो वेळेचे उत्पन्न सदस्य दिलीपजी शेळके यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर असणार व्हायचंय दिलीपजी शेळके
जितका जास्त वेग तितकाच षटकार लांब लचक मारलाय फलंदाज बंटीने। दिलीपदादा शेळके या आपण गुरु ग्रामपंचायत पिंपळीचे सदस्य अपील केली आहे पंचांकडे आणि पंच बोट उंच करतायत। षटकारानंतर लगेचच कमबॅक केले निहाल शेट्टीने आणि एक मोठा मासा गळाला कशा या संघाचा। पिंपळीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दिलीपदादा शेळके यांचं शुभ आगमन झालंय। आगमन केलं होतं षटकाराने आणि त्यानंतर लगेचच विकेट मिळवली आहे निहालने। एक मोठा गडी बाद केला इथे कशाळी संघाचा। ब्रीफ थ्रूची गरज होती कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या प्रशांतने। त्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता। कुठेतरी असं वाटलं होतं की शिरकाव करतो की काय कशाळी संघ या मॅच मध्ये। आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 25। 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी कशाळी संघाला। स्कोरबोर्ड 13 धावा धाव फळकावर 18 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष होतं। आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 25। निहाल शेट्टीचा पुढचा चेंडू वेगवान चेंडू बॅकची कडा कोणतीही चूक नाही बॅक टू बॅक दुसरा गडी गारद होतो इथे कशाळी संघाचा। आपण आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे कारण 3-3 षटकांचेच आपण सामने या ठिकाणी खेळवतोय। थोडीच सामना सुरू होणार आहे। आत्ता सुरू असलेला शेलू पक्ष कशेळे या संघामध्ये विजय संघ हा भेटणार आहे तो वंजारपाडा संघाबरोबर। नक्कीच वंजारपाडा संघ आपण तयार राहायचा आहे। कमबॅक बघायला मिळालं निहालकडून षटकानंतर लगेच 2 विकेट्स मिळवलेत। फुलटॉस चेंडू होता चेंडूखाली कुमार पाटील कोणतीही चुकी नाही चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील सूर एक डायरेक्ट हिट केलंय परंतु फक्त एकच धाव। खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला। शेलू बनाम कशाळे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय। शिवशाही क्रिकेट संघ तळबडे आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022 आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच ती म्हणजे शेलू विरोधात कशाळे। निहाल शेट्टे दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टा उद्ध्वस्त केला फर्निचर बिघडवलाय आणि आणखी एक गडी गरज होतो एक कशाळी संघाचा।
चला स्पीड अप करा, येणारे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. कशा आहे संघाला गोलंदाजी मार्गवर. सांघिक तिसरा आणि पहिला व्यक्ती पहिले षटक घेऊन भास्कर तरे. शेलू संघाकडून डेथ ओव्हर घेऊन येत असताना भास्कर तरे, पहिला चेंडू भास्करचा, समोर असेल फलंदाज. पहिला चेंडू चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, रजत मसने चेंडूच्या खाली, कोणतीही चुकी नाही. आणखी एक गडी गारा देते कशाही संघाचा. सहा चेंडूंमध्ये 22 धावांची गरज होती, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली भास्करने. पुढील फलंदाज 7 नंबरची जर्सी प्रदान केला संजय खेपट्टीवर रवाना झालाय. आता महेंद्रसिंग धोनीची आठवण करावी लागेल संजयला. मॅच फिनिशर इंडियन क्रिकेट टीमचा त्याला कोण विसरेल, तशीच कामगिरी करावी लागेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आपण बघतोय कशाने विरोधात शेलू. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना, स्पीड अप करायचा आहे. डावकुरा त्याचा फलंदाज आहे. कशाय संघाकडून 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. शिवशाही क्रिकेट संघ तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे टुर्नामेंट आयोजित करत असतो. अनेक अनेक टुर्नामेंटना आम्हाला बोलायचं सहकार्य करत असतात आमचे मित्र तेजजी शेळके यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु वेग वेगळ्या गोलंदाजाकडे. अचूक टप्प्याने गोलंदाजी करतो, बरेचसे स्विंग चेंडू देखील बघायला मिळतात. हा चेंडू मिळतो इथे भास्करचा, पूर्णपणे शिरकाव केला इथे शेली संघाने या मॅच मध्ये. आता उर्वरित 4 चेंडू आणि 4 मल्टी हिट मारावे लागतील, कारण 4 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे कशा या संघाला. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भास्कर तरे, कोणतीही चुकी नाही. आणखी एक गडी बाद कशा या संघाचा. वंजारपाडा संघाचा पवन, आपण आपला संपूर्ण स्क्वाड घेऊन या ठिकाणी पवेलियन बॉक्स कडे यायचंय. पवन, करण बाबरे, आपण या. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 3 चेंडू आताळले भास्करने, 2 विकेट्स मिळवल्यात आणि एकही धाव खर्च केली नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणखीन एक डावकुरा त्याचा फलंदाज कशाय संघाचा. 3 चेंडू 22 धावा. फटका तर केसलाय, चेंडू हवेमध्ये, साईनाथ मसने चेंडूच्या खाली, उंचेचा पुरेपूर फायदा बघायला मिळाला. आणखी एक गडी तंबूच्या आश्रयाला. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 3 विकेट्स मिळवल्यात भास्कर तरेने. ह्याच भास्कर तरेने वाकसच्या ग्राउंडवर जी मागच्या आठवड्यामध्ये टुर्नामेंट झाली तिथे मेडन षटक आताळलं होतं, तोच भास्कर तरे पुन्हा एकदा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022 मध्ये निर्धाव षटक टाकेल का याकडे सगळ्यांचं लक्ष. 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. प्रतीक आता खेळपट्टीवर रवाना होतोय. सलगचा 5वा चेंडू निर्धाव जाईल का. भास्कर तरे गोलंदाजी मार्कवर सज्ज, समोर असेल प्रतीक. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान, अगदी नाकाच्या समोरून चेंडू रिलीज झाला, परफेक्ट डिलिव्हरी बघायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकले, एकदा जोरदार टाळा उडला होता भास्कर तरेसाठी, जर गोलंदाजी आवडली असेल तर. शेवटचा चेंडू निर्धाव जाईल का या टुर्नामेंट मधील, निर्धाव षटक हाताळेल का भास्कर तरे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला होता, परंतु या चेंडूवर एक डाव मिळेल अशा पद्धतीने विजयी होतो इथे शेली संघ. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड आणि हार्ड लक कशाय संघ. विनंती करतो गिरीबद्ध शेळक्यांना की आपण आपल्या शुभासे भास्करला मेहनत दिनाचा पुरस्कार द्यायचा आहे. व्हेरी गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. जरी सहा चेंडू मध्ये 22 धावा डिफेंड करायचे होते तरी देखील फक्त एक धाव खर्च केली आणि 3 विकेट्स मिळवल्या. तो भास्कर ठरतो मॅचचा हिरो. दिलीप बाबा शेळके यांच्या शुभ हस्ते भास्करला मॅन ऑफ द मॅच मिळेल. चला भास्कर तर या आपण मॅन ऑफ द मॅच, मॅचचा हिरो. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, 5 चेंडू निर्धाव टाकले, शेवटच्या चेंडूवर एक धाव आली परंतु हरकत नाही, 3 विकेट्स त्याने मिळवल्या. दिलीपदा शेळके यांच्या शुभ असते. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे आणि ही क्षणचित्र नक्कीच तृप्तील आमचे कॅमेरामॅन दिलीपदा शेळके, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळीचे विद्यमान सदस्य यांच्या शुभ असते. भास्कर परेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. खूप चांगला खेळ बघायला मिळाला शेलू संघाच्या माध्यमातून. आता नाणेफेक केली जाईल वनजात बाळा विरोधात शेलू या दोन संघांमध्ये. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल सन्माननीय तेजस दादा शेळके यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. शेलू विरोधात वंजार बाळा या दोन संघांमध्ये चौथी क्वार्टर फायनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022. नाणेफेक जिंकली शेलू संघाने आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं वंजार बाळा संघाला गोलंदाजीसाठी. या आपण ऐकूया या पुढील मॅच साठी आपल्या सर्वांचा कर्जतचा बुलंद आवाज अजयजी डायरे सरेना. थँक्यू, धन्यवाद.